रंगपंचमी दिनी नाशिककरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। गेल्या 24 तासात शहर आणि ग्रामीण भागात एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही। कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्याने जिल्ह्यामध्ये प्रथमच शून्य रुग्णांची नोंद करण्यात आली। तब्बल 2 वर्षाच्या संघर्षानंतर प्रशासनाला यश आले। जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे, त्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला आहे।